तुमची जी ही पिढी आहे मोबाईल प्रेमी आहे जास्त, त्यामुळे सांगतोय या आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे वरिष्ठ मित्र मार्गदर्शक या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिवाजी चौरे सर। हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ग्रंथालय विभाग त्याचे पवार सर, भाषा वाङ्मयमंडळाचे प्रमुख तुमचे आदरणीय शेलाक सर, या ठिकाणी उपस्थित शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आदरणीय डॉक्टर गुजर सर, जे आता ज्यांनी आता प्रकट वाचन करून दाखवलं आणि जे या कार्यक्रमाचं अतिशय मधुर आवाजात सूत्रसंचालन करतायत असे आमचे मित्र सूर्यकांत दादाटे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक ज्यामध्ये काही परिचित आहेत विशेषतः जाबळे सर, काही अपरिचित आहेत सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी। आपल्या सर्वांना एक प्रश्न पडला असेल की पाहुणे आता किती वेळ बोलते, तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आता बोर होते तेव्हा जास्त टाळे वाजू आम्ही समजून जाईल संख्या। दोन तीन गोष्टी आहेत, मी सुरुवात करण्यापूर्वी थोडस वाचन प्रेरणा दिन तसंच पवार सरांनी सांगितलं 2016 पासून हा साजरा केला जातो, महाराष्ट्र सरकारचं परिपत्रक निघालं आणि तो साजरा करायला सांगितलं गेला। पण का सांगितला गेला थोडीशी पार्श्वभूमी मी सांगणार आहे। मी तीन टप्प्यात बोलेल, सुरुवातीला वाचन प्रेरणा दिनाचं थोडस महत्व, नंबर 2 वाचन का करावं, नंबर 3 वाचन आणि करिअर, वाचन आणि व्यक्तिमत्व विकास आणि वाचन आणि सध्याचा जो परिवेश आहे अशा अनुषंगाने बोलेल। ज्यांच्या नावान हा वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातोय ते भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणतो। आपल्यापैकी बहुतेक जणांना माहिती असेल, काही जणांनी वाचलंही असेल त्यांचं जे अतिशय गाजलेलं भारतातली आणि भारताच्या बाहेरच्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं अग्निपंख नावाचं आत्मचरित्र, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण विंग्स ऑफ फायर आणि हिंदीमध्ये कोणी सांगेल का अग्नि की उडान अशा नावाने ते प्रकाशित झालेलं आहे। कोण होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम तुमच्या या पिढीला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। तुमच्यापैकी काहींनी काल परवा अगदी आज सुद्धा चाललं असेल की वाचन प्रेरणा दिनाची माहिती युट्यूबवर बघितली असेल, काहींनी गुगलवर बघितली असेल, काहींनी कुठं बघितली असेल। मित्रांनो सगळ्यांना सांगतो की नक्की मोबाईल वापरा पण पुस्तकं सुद्धा वापरा, कारण ह्याचे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे हे होते त्यांनी पुस्तकंही लिहिली, अग्निपंख सारखी किंवा प्रज्वलित म्हणे आहेत अशी त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत, त्यांच्यावर बऱ्याच त्यांनी पुस्तकं लिहिली। अगदी काल परवा मी एक पुस्तक त्यांचं वाचत होतो, तुमच्याही लायब्ररीत मला दिसलं ते पुस्तक, म्हणजे ते नाही त्याच्यासारखं दुसरं दिसलं की अरुण तिवारी नावाचे एक लेखक आहे, त्यांनी APJ अब्दुल कलाम यांच्यावरती पुस्तकं लिहिली आहेत, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। तर परवा मी पुस्तक वाचलं की जीवनाविषयक APJ अब्दुल कलाम यांचे विचार, डॉक्टर अरुण तिवारींचं पुस्तक आहे, त्यात त्यांनी APJ अब्दुल कलामांना जीवनाविषयी विचारलेलं आहे। तर माझ्या असं लक्षात आलं की हा माणूस फक्त वैज्ञानिक नाहीये, हा माणूस फक्त वैज्ञानिक नाहीये, तो माणूस विज्ञानाचा तर आहेच पण साहित्य, अध्यात्म, धर्म, पौराणिक ग्रंथ अनेक विषयाचं नॉलेज असणारा असा हा मनुष्य आहे। तुम्ही त्यांची आत्मकथा जर वाचली तुमच्या असं लक्षात येईल की त्याची सुरुवातच ऋग्वेदच्या एका वाक्याने, जे पौराणिक ग्रंथ आहेत आपले ऋग्वेद असतील, यजुर्वेद असतील, जे काही पौराणिक ग्रंथ आहेत अगदी भगवद्गीतापासून सगळे बाकीचे जे ग्रंथ आहेत त्याचं या मनुष्याने वाचन केलेलं, नुसतं वाचन नाही ते पचवले होते ग्रंथ, आणि त्यामुळं विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम साधणारा असा हा मनुष्य होता, अशी ही महान हस्ती होती। तुम्हाला माहिती नसेल पण तरी सांगतो, जगातल्या बघा मी बारकाईने म्हणजे अतिशय ध्यानपूर्वक आणि अभ्यासपूर्वक बोलतो, जगातल्या 48 पेक्षा अधिक विद्यापीठानं या माणसाला PhD पदवी बहाल केली होती जगातल्या, फक्त भारतातले नव्हे जगातले अनेक नामवंत पुरस्कार या माणसाला भेटले होते। तुम्हाला माहिती असेल भारतरत्न, भारतरत्न हा पुरस्कार अशाच माणसाला दिला जातो
ज्यांनी जगाला प्रभावित केलं फक्त भारताला नव्हे. सरांनी सांगितलं आता इस्रो डीआरडीओ त्याचे ते प्रमुख होते. तर असा हा जो एक महापुरुष होऊन गेला की ज्या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये फक्त देणं दुसऱ्याला देणं नॉलेज देणं असेल विचार देणं असेल हे केलं अशा माणसाच्या जयंती जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस आहे. आता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे पण मी आता मूळ विषयावरती येतो की वाचन प्रेरणा दिली का वाचन करायचं वाचन केल्यानं काय होतं असा काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न असेल किंवा काय वाचायचं नेमकं वाचण्याचे प्रकार कोणते. मी जास्त सैद्धांतिक माहिती तुम्हाला सांगणार नाही. सैद्धांतिक माहितीसाठी तुम्हाला खूप सारी पुस्तकं आहेत वाचनावर. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो काय उदाहरण देऊन की वाचन नावाचा एक ग्रंथ 2016 डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सैद्धांतिक सगळी माहिती आहे वाचन किती प्रकारचं असतं वाचन कसं करायला पाहिजे वाचन ही प्रक्रिया काय आहे वगैरे सर्व सैद्धांतिक माहिती त्यात आहे काही उपयोगी माहिती सुद्धा आहे ते वाचा. अगदी 2013 लोकराज्य नावाचं जे एक मासिक आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं त्याच्यात त्यांनी एक विशेषण काढला वाचन विशेषण तो तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात फ्रीमध्ये आहे तो तुम्ही वाचू शकता. मी सांगेल तुम्हाला वाचनाच्या प्रॅक्टिकल संदर्भात किंवा उपयोजित भागाविषयी बोलेल तुम्हाला का वाचा वाचनाने काय साधतो. तुमच्यापैकी ज्यांना जे लँग्वेज असतील विशेषतः मराठी हिंदी इंग्लिश त्यांच्यासाठी सांगतो की वाचन जे आहे ते ज्या मुख्य चार भाषिक कला आहेत जी कौशल्य आहेत भाषिक त्यामधले एक वाचन आहे. कोणकोणती चार कौशल्य आहेत भाषिक. पहिलं आहे वाचन, दुसरं आहे श्रवण, तिसरं आहे भाषण आणि चौथं आहे लेखन. त्यातली पहिली जी दोन कौशल्य आहेत ते तुमच्या भाषेमध्ये इनपुट श्रवण करणे ऐकतोय तुम्ही आता ऐकताय माझं हे श्रवण करताय इनपुट घेताय ना हे जे माझे विचार शब्द आहेत ते तुम्ही घेताय इनपुट. दुसरं कोणतं वाचनाबरोबर श्रवणाबरोबर वाचन आपण एखादं वाचतो काही पुस्तक वाचतो काही उतारा वाचतो काही कविता वाचतो कथा वाचतो साहित्य तर वाचतो. वाचन आणि श्रवण हे इनपुट आहे आपण आत देतोय इनपुट आतमध्ये आपल्या मेमरीमध्ये आणि आउटपुट काय भाषण आणि लेखन. जगातली जागतिक स्तरावरची म्हणतोय मी ज्यांनी जगाला प्रभावित केलं त्या माणसाची आत्मचरित्र तुम्ही वाचा तुमच्या असं लक्षात येईल की या माणसाने ह्याच्या दोन गोष्टी ना वाचन आणि श्रवण हे खूप प्रमाणात केलेलं आहे लक्षात आलं तुमच्या. आणि वाचन म्हणजे ही वाचन संकल्पना फक्त पुस्तक वाचण्यापुरती मर्यादित नाही फक्त पुस्तक वाचायच नाही पुस्तक वाचा माणसं सुद्धा वाचली माणूस सुद्धा पुस्तकापेक्षा डीप असतो फक्त तो वाचता जीवनाला वाचा स्वतःला वाचा पण वाचत नाही. मला तुम्हाला हे सांगायचं की जी आजची पिढी ना मला माफ करा मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जो आहे तो काही सेकंदावर आलेला आहे. कशामुळं हे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ना हे बरोबर नाही पुढे 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 थोडा मोकळा वेळ मिळाला मोबाईल हात ना हे काय हे काय माहिती तुमची एकाग्रता भंग करण्यासाठी ज्या गोष्टी सगळ्या आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल काहींना माहित नसेल की इंटरनेटचा अल्गोरिदम कसा आहे तुम्ही जे बघाल ना तुम्ही लागला बघा रोमॅन्टिक आणि तुम्हाला रोमॅन्टिक आणि खाली येतो तुम्ही लागला बघा स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल खाली येत ते ऑटोमॅटिक नाही येत ते काय येत नाही त्याच्या पाठीमाग काही सायकोलॉजिस्ट काम करतायत तुम्हाला मटेरियल काय द्यायचं तुम्हाला बिजी ठेवायचे तुम्हाला बिजी का ठेवायचे तुमचा इंटरेस्ट कुठं आहे तसं ते तुम्हाला मटेरियल पुरवतात तुम्हाला बिजी ठेवतात त्याच्या पाठीमाग म्हणजे व्यावसायिक काही गोष्टी आहेत आर्थिक काही गोष्टी आहेत बरेचशा त्याच्यापैकी मग गोष्टी आहेत तो विषय थोडासा वेगळा. सांगायचं मला हे की आजच्या पिढीनं वाचनाकडे वळलं पाहिजे कारण का मी तुम्हाला सांगितलं की ह्या ज्या भाषिक चार कौशल्य आहेत त्याच्यामधलं वाचन आणि श्रवण याविषयी मी थोडस बोलणार आहे. जो कोणी चांगला वक्ता असतो चांगला लेखक असतो तो आधी चांगला वाचक असतो चांगला श्रावक असतो कारण वाचन करणं हे फक्त पुस्तक समोर ठेवून नजर फिरून नसतं ऐकणं म्हणजे तुम्ही मला फक्त ऐकताय तर हे फक्त ऐकणं कसं असतं आपलं विचार मध्ये आणून ऐकणं सुद्धा असतं आणि नुसतं ऐकणं पण असतं. तुम्ही मला काही जण ऐकताय तर काहींच्या मनात विचार येतात कुठले आज दुपारी जायचे तिथं संध्याकाळ ते करायचे आणि मग पुन्हा ऐकते मध्ये 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 काही असे असतात की न्यूट्रल आहेत 100% ऐकतात काही असे आहेत की ऐकतच नाहीत फक्त फिजिकल प्रेझेंट आहेत. मी थोडं सायकोलॉजिकल बोलते तुम्हाला समजते का बघा फक्त प्रेझेंट आहेत फिजिकली मेंटली कुठे येते गेलेत दुसरीकडे
मी तुम्हाला या वाचनाविषयी बोलतोय, प्रगट वाचनाविषयी नाही, तुम्ही साक्षर आपण सगळे आहोत की वाचताय सगळ्यांना, मी या वाचनाविषयी बोलतोय की जे मुख वाचन आहे, मुख वाचन म्हणजे न बोलता वाचायचं, मी या वाचनाविषयी बोलतोय की जिथं डिस्ट्रॅक्शन नाही, एकाग्रता वाचनाविषयी, त्याच्याविषयी बोलतोय। आणि मग काय होते वाचन केल्यानंतर होतं काय हे मी तुम्हाला सांगतोय, वाचन केल्यानंतर नेमकं काय होतं तुम्हाला सांगतोय की आपण बरोबरांनी बोलतो असं की वाचन केल्यानंतर व्यक्तिमत्व विकास होतो, म्हणजे नेमकं काय होतं लक्षात ठेवा, तुम्ही जितकं जितकं वाचत जाल वाचत जाल वाचत जाल तर सगळ्यात अगोदर काय होतं आपली जी क्युरियोसिटी असते जिज्ञासा असते त्याचं शमन तर होतंय। समजा तुम्हाला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी काहीतरी माहिती काढायची असेल की त्यांनी कसं शिक्षण घेतलं, त्यांचे आत्म काय काय पुस्तक लिहिले वगैरे, तुम्हाला वाचावं लागेल, म्हणजे मनात जी आलेली जिज्ञासा आहे, मनातले जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तर मिळते, त्याची जिज्ञासेची पूर्ती होती, नंबर पहिला फायदा। नंबर दुसरा फायदा काय की तुम्ही कोणत्याही परीक्षा दिल्या तर त्या परीक्षा देण्यासाठी वाचन आवश्यक आहे, म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी वाचन आवश्यक आहे, माहितीचा संग्रह करण्यासाठी वाचन आवश्यक आहे। नंबर तीनला काय की तुम्ही इतर फालतू काही करण्यापेक्षा वाचन जर केलं तर वेळ सत्कारण लागतो आपला, आणि सगळ्यात डायरेक्ट फायदा कुठला होतो तर आपला शब्दसंग्रह वाढतो, शब्दसंग्रह वाढतो। म्हणजे बघा तुम्ही ज्यावेळेस आपण मंचावरती बोला येतो किंवा आपसात बोलतो एकमेकाला बोलत असतो तर आपल्याला आपल्या भावना आपले विचार नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी शब्द मिळत नाहीत, तुमच्या लक्षात बघा। म्हणजे एका लेखकामध्ये आणि सामान्य माणसामध्ये फरक काय असतो, फरक वरकरणी काहीच नसतो, फरक असतो इंटरनल अंतर्गत फरक। म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन टाकतो, गुलजार नावाचे गीतकार हिंदीमध्ये ज्यांचं वय आता 90 आहे, अशी गाणी लिहितात की तो 16-18 वर्षाचा मुलगा सुद्धा त्याच्या त्या तालावर नाचतो, कसं काय 90 वर्षी एवढं तालुक नाही, विचार करा ना तुम्ही, तुम्ही गाणं ऐकलं असेल आजा आजा जिंदे शामी याने केतले जय हो स्लॅम डब्ल्यू डी मधलं गाणं, 3 कोटी रुपये घेतले त्यांनी एका गाण्याला, तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो, काहींना माहिती सुद्धा असेल, सुधीर गाडगीळ मराठीचे सूत्रसंचालक, माहिती तुम्हाला लाखाच्या पटीत फी आहे एका कार्यक्रमाची, तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल की नीना मिस्त्री नाही कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदकाच्या वारल्या पाठीमागे 7-8 महिन्यापूर्वी, मला आठवतं मी विद्यापीठात असताना 2004 त्यांनी एका कार्यक्रमाचं अँकरिंग केलं होतं, मुख्यमंत्रीच्या कार्यक्रमाला आले होते विलासराव देशमुख, 10,000 रुपये घेतले त्या कार्यक्रमाचे, हे कशाची जोरा होती, तुम्हाला किती ती उदाहरण दे तुम्ही अशी, तुम्ही फक्त कपिल शर्मा शो एका शोला 5 कोटी रुपये घेत होतो, अमिताभ बच्चन 5 कोटी, कशाची जोर होते, भाषा शब्द सेन्स, ज्या अमिताभ बच्चनला आकाशवाणी मुलाखत द्यायला गेले होते त्यांना पहिला प्रश्न विचारला आप यहां क्यों आए हो, सांगितलं नाही निवेदक बनने के लिए आया, त्यांना एक स्क्रिप्ट दिली छोटीशी की असं तू म्हणून दाखवा, तुम्ही आकाशवाणी सगळे ऐकता, या आकाशवाणी का दिल्ली केंद्र आहे, थोडी देर मी समाचार शुरू, असं म्हणतात ना, त्यांना त्यांना असं म्हणायला लावलं, तर तो इंटरव्ह्यू घेणारा जो होता तो अमिताभ बच्चनने म्हटला की आज तक मैंने बहुत सारे साक्षात्कार लिए लेकिन इतनी भद्दी आवाज पहली बार सुनी, इतका बेखर आवाज पहिल्यांदा मी ऐकतोय, इतका कर्कश आवाज किंवा इतका रॅश आवाज, हे अमिताभ बच्चन आत्मकथन लिहिले बरं का, मी माझ्या मनात सांगितलं याच अमिताभ बच्चनची आज अशी अवस्था आहे असं त्यांनी स्वतःच्या आवाजावर रियाज केला, इतकी प्रॅक्टिस केली की यांची एक जाहिरात 10 सेकंदाची 3 कोटीला आहे, दोगुण जिंदगी की ऐकले आहे ना, काय जादू काय काही आपोआप झालं काय सगळं, चला त्यांना तिथून हाकलून दिलं किंवा त्यांना टोकलं आणि जा म्हटले आणि आपोआप झालं नाही, कष्ट समजते, त्यांनी कशावरती प्रयोग केले स्वतःच्या आवाजावरती, स्वतःच्या आवाजावरती रियाज केला, कठीण शब्द उच्चारले वारंवार, म्हणजे कष्टाला पर्याय नाही, फक्त तिने आवाजावर केलं का परिश्रम, बाकी वाचन वाढवलं असेल, श्रवण वाढवलं असेल, चांगले आवाज ऐकले असतील, आवाज नेमका कसा काढायचा, मांसाहार जास्त नाही करायचा, म्हणजे त्याच्यात त्या टर्ममध्ये जात नाही पण त्याच्यात त्याची जी पत्ते आहे सगळी ती पाळली त्यांनी आणि रियाज केला। म्हणजे तुमची मौखिक अभिव्यक्ती किंवा लिखित अभिव्यक्ती ही जर तुम्हाला सशक्त करायची असेल तर वाचन आणि श्रवण, आजच्या तुमच्या पिढीच्या समोरची एक अडचण सांगतो, तुमच्या हातामध्ये मोबाईल नावाचं, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच हातामध्ये मोबाईल नावाचं एक
असं गॅजेट आहे की ते काही मर्यादेपर्यंत तो वरदान सुद्धा आहे आणि काही मर्यादेपर्यंत शाप सुद्धा आहे. शाप का वरदान ते स्वतःच्या म्हणजे व्यक्ती सापेक्ष येते. तुम्ही जर चांगला वापर केला, तुमच्या करिअरसाठी वापर केला, वाचनासाठी वापर केला, चांगल्या गोष्टींसाठी वापर केला, तर ते वरदान आहे. पण तुम्ही जर कंटिन्यू त्या रोमॅन्टिक गाणीच बघत राहिला, तुम्ही कंटिन्यू त्याच्यावरती त्या रील्सच बघत राहिला, शाप आहे. आणि याचे अहवाल असे सांगतात, आयसीटीचे जे रिसर्च झाले त्याचे सांगतो की जो माणूस बघा का हे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने आपलं बघितलं, जो माणूस 6 तास बघा ना, त्यामध्ये जो माणूस 24 तासामधला 6 तास मोबाईलवर एंगेज आहे किंवा त्याला स्क्रीन टाइम आहे, तो माणूस ॲडिक्टेड झालेला आहे. ॲडिक्टेशन म्हणजे काय, मी इंग्लिश अपराध होत नाही पण सांगतो, व्यसन. त्याला लत लागली, त्याचे व्यसन लागले. आपण काय करतोय, जे मी सांगतोय तुम्हाला श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, इनपुट आत घेतलं पाहिजे मेमरी कार्ड मध्ये, ते आपण घेतोय मटेरियल काय तसं येणार ना. मी तुमच्या समोर जे आज बोलतोय ते फक्त वाचनाच्या आधारावर नाही, लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झाले, जे मी बाजूबाजूचं ऑब्झर्वेशन केलंय, जे वाचलंय, जे ऐकलंय, त्याच्या बेसवर मी तुम्हाला बोलतोय. भौतिक श्रीमंतीची ही गोष्ट आहे ती दिसत नाही, वर्ण ती अमृत आहे. हा तुम्हाला दिसत माझे विचार नाही. तुम्ही वाचन एवढे केले, मी म्हटलं मी 100 पुस्तक वाचले, तुम्हाला दिसत काय, ते कुठे आतमध्ये. आणि कुठल्याही देशामधले जे बौद्धिक लोक असतात त्याला जास्त पैसा असतो. तुम्ही असं म्हणाल की एक मजूर काम करतोय त्याला 300 रुपये हल्दी आणि इकडे एक क्लास ऑफिसर त्याला 2 लाख पगार, हा फरक कशामुळं, बौद्धिकतेमुळं. बौद्धिक श्रमाला किंमत आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर बौद्धिक दृष्ट्या स्ट्रॉंग व्हायचं असेल तर वाचनाशिवाय गत्यंतर नाही. हा मी या मताचा आहे, म्हणजे याविषयी मत वेगळे असू शकतात की फक्त पुस्तकच वाचली पाहिजे, मी या मताचा नाही. पुस्तकं वाचली पाहिजेत पण पुस्तकाबरोबर ऑनलाईनचं वाचन केलं पाहिजे. आणि तुम्ही बाळांनो अशा पिढीच्या आहात बरं का, मी मुलांसाठी सांगतोय, अरे आम्ही जी आहे ना तुमच्या थोड्याशा अगरच्या पिढीची, आम्हाला फक्त म्हणजे मला आठवत मी कॉलेजमध्ये असताना 2002 22-24 वर्षापूर्वी फक्त लायब्ररी हा एकमेव सोर्स होता वाचनाचा, नॉलेज वाढवण्याचा, आणि 2 नंबरला शिक्षक. तुम्हाला माहिती आहे आज किती क्रांती झाली होती, तुम्ही किती बघता मला माहित नाही. जगातल्या कुठल्याही माणसाने तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. जगातलं कितीही चांगलं पुस्तक तुम्हाला किमान त्याच्याविषयी रिव्ह्यू तरी सापडणार त्याच्यावरती. लाखो नव्हे कोट्यावधी पुस्तकं ऑनलाईन आली, तुम्ही बघता का नाही मला माहित नाही. मी मराठीपासून सुरुवात करतो. तुम्ही मराठीतली जी लोकसत्ता, लोकमत वगैरे वर्तमानपत्र आहेत ना, बसले तिथले वाचू शकता तुम्ही. लोकसत्ता, लोकमत, बरीचशी वर्तमानपत्र ऑनलाईन आहे. कितीतरी जर्नल्स मराठीमधली, हिंदीमधली तुम्हाला फ्री वाचण्यासाठी वाचतो का, आपण वाचली पाहिजे ती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, साधना, साधना नावाचं साप्ताहिक जे साने गुरुजींनी सुरू केलं, नरेंद्र दाभोळकर काही वर्ष त्याचे संपादक होते आणि आता विनोद सिरसाट आहे. 1992 पासून बघा, मी खूप जबाबदारीने बोलतोय, 1992 पासून आजपर्यंतचे सगळे खंड, सगळे त्याचे जे जुने अंक आहेत ते तुम्हाला सगळे अवेलेबल आहेत नेटवरती. साधना weeklysadhana.com जाऊ. लोकराज्य 2012 पासून आजपर्यंत 12 वर्षात सगळ्या अंक आहेत. हिंदीच्या तर तुम्हाला किती सांगू, हिंदीच्या भाषा, वागर्थ, गगनांचर, अशा कितीतरी जर्नल्स आहेत त्याचं ऑनलाईन तुम्हाला इथं तुम्ही बसून ते काढू शकता. तर हा ऍक्सेस खूप मोठी गोष्ट आहे. डिक्शनरी, विश्वकोश, सगळं ऑनलाईन आलेलं आहे. ऍप सुद्धा आलेले आहेत, तुम्ही तुम्ही बघता काय मला माहित नाही. readers.com नावाचं एक ॲप आहे. रीडर्स संदर्भात खूप सारे ॲप्स आहेत. गुड रीड्स नावाचं एक ॲप आहे, त्याच्यावरती काही हजारो पुस्तकं तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. तिथं किंडल सारखं असेल. तुम्ही आज पहिलं पुस्तक मागवायचं म्हणलं की आम्हाला काय प्रकाशकाला पत्र पाठवा, ते तिथून बाय पोस्ट करायचं वगैरे सगळं, आता तुम्ही ॲमेझॉनवर टाकलं की तुम्हाला येतं ते दिवसामध्ये. म्हणजे वाचनासाठी सोर्सेसची अडचण नाही. अडचण कुठली सांगू, मी थोडं स्पष्ट बोलतोय. अडचण फक्त हेच आहे की आपण नको त्या गोष्टीकडे अडकत चाललंय. तुम्हाला एंगेज ठेवण्यासाठी खूप सारे यंत्रणा काम करतात, लक्षात ठेवा. मला असं वाटतं की आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं मी जे तुम्हाला वाचनाविषयी काय सांगतोय ते तुम्ही थोडं प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा करायला हरकत नाही. की वाचन हे जे वस्तू आपण ऑनलाईन करतो, ऑफलाईन करतो, वर्क करणे आपला फायदा जरी वाटत नसला तरी तुम्ही आतून बदलत चाललेला असता. तुम्ही आपले उपयोग करून बघा. 1 महिना दररोज 1 तास वाचून बघा, 30 मिनिटं वाचून बघा. 1 तास जरी वाचते 30 तास झाले महिन्याचे. 30 तासच्या वाचल्यानंतर माणूस आहे तसा राहत नाही. मला आठवतं मी ज्यावेळेस विद्यापीठात होतो त्यावेळेस एक मदन नागरू जे नावाचे IAS ऑफिसर झाले होते, आमच्याच बरोबरचे होते,
त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की मी 2500 तास अभ्यास केला आणि आयएएस ऑफिसरचा. किती तास? 2500 तास. आपल्याला वाटते अरे 2500 तास असं वाटते ना, पण बघा ना तुम्ही, दोन तास झालं, महिन्याला 60 झाले, 720 तास वर्षाला झाले, 3-4 वर्षामध्ये आयएएस. पण म्हणजे तशी मोठीच गोष्ट आहे. 3-4 वर्षाचा अभ्यास करून तुम्ही कलेक्टर होत असाल तर चांगली गोष्ट नाही का ती? पण करतो का आपण 2 तास अभ्यास? 24 तासामधलं 12 तास जरी झोपाय सोडले तरी राहिले 12 तास काय करतो आपण? कधीतरी असं आत्मपरीक्षण सिंहावलं पण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वाचनासंदर्भात मी आणखी काही तुम्हाला वेगवेगळे उदाहरण देतो की आता काय वाचलं पाहिजे नेमकं. तुम्ही तुमच्या मनात असं काही प्रश्न असेल की सर नेमकं काय वाचलं पाहिजे, तर दोन प्रकार त्यामध्ये ढोबळ मनाने की तुम्हाला जर काही टार्गेट एखादं तुमच्या समोर असेल, तर तुम्हाला कोणाला लेखक व्हायचे, गीतकार व्हायचे, लेखनामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही क्रिएटिव्ह पुस्तकं वाचली पाहिजे, ललित पुस्तकं वाचली पाहिजे. मग कथा असतील, कादंबऱ्या असतील, आत्मकथा असतील, प्रवास वर्णन असतील, मुलाखती असतील, वाचल्याही पाहिजेत आणि ऐकल्याही पाहिजे. समजते? जर तुम्हाला कोणाचं स्पर्धा परीक्षा दिली असेल त्या अनुषंगाने पुस्तकं वाचा, पण याचा अर्थ असा नाही तेवढीच पुस्तकं वाचा. व्यक्तिमत्व विकास होत असताना तुमची तुमची मौखिक अभिव्यक्ती आहे, तुमचं बोलणं आहे, तुमचं प्रेझेंटेशन आहे, तुमचं एखादं लेखन कौशल्य आहे, ते विकसित होण्यासाठी तुम्ही चौफेर वाचन केलं पाहिजे. आणि चौफेर वाचन केलं तर तुमचं व्यक्तिमत्व बहुआयामी होऊ शकतं. म्हणजे असं आहे का की नाही सर मला BCA करून अशी नोकरी एका कंपनीत मिळवायची आणि मग बाकी काय टार्गेट नाही माझं? अरे हो मिळवायची, पण जर तुला तिथलं त्या त्याचं इन्चार्ज मिळते का सेशन्स सेक्शन्स, तर तुला बोलायला लागेल लोकांची. मग बोलताना काय आपली भाषा चांगली असली वाईट आहे का? भाषा चांगली असली चांगली गोष्ट आहे ना. तुमच्याकडे जर शब्द सामर्थ्य असेल, शब्दांचं वैभव असेल, आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. समजते? तुमच्या या पिढीचे जे यशाचे निकष आहेत, यशाचे पॅरामीटर्स बदलले ना सगळे, म्हणजे हे जुन्या काळी वेगळं होतं, आज जरा बदलते सगळं. की तुम्हाला आता ICTला म्हणजे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे हिला जास्त वापरून मी फायदा नाही आणि ही लेस करून मी फायदा नाही, याचा तुमच्या टार्गेटसाठी आवश्यक तेवढा वापर केलाच पाहिजे. आणि तुमच्यापैकी काही जण यूट्यूब बारकाईने बघत असतील, मी थोडा यूट्यूबचा सुद्धा अभ्यास आहे म्हणून सांगतो. तुम्ही ध्रुव राठीच व्हिडिओ ऐकता? ध्रुव राठी कुणी ऐकत असेल बघा, ध्रुव राठी नावाचा एक यूट्यूबर आहे, ज्याचे 2.5 कोटी सबस्क्रायबर आहेत. त्यांनी एक जर व्हिडिओ शेअर केला यूट्यूबवरती तर काही तासामध्ये काही लोक तिला बघतात, फॉलो करतात. म्हणजे आजची जी पिढी आहे ना तिला ॲडव्हान्समध्ये मिळते सगळ्या गोष्टी, इतकी ती फास्ट आहे. तर तो त्यातून कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न कमवतो, कोट्यावधी रुपये तो यूट्यूबच्या माध्यमातून कमवतो. याचा अर्थ काय झाला? तुमच्याकडे जर नॉलेज असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल, जगाला ज्ञान द्या तुम्ही. मग त्यासाठी तुम्ही आता करायचे तर मुली आहेत महिला म्हणून सांगतो, मधुरा रेसिपीज तुम्ही चॅनल बघितलं असेल, मधुरा रेसिपीज किंवा रेसिपीजचे खूप सारे आहेत, आपली आजी वगैरे बरेच चॅनल्स आहेत, लाखो रुपये उत्पन्न आहे त्यांचं. तुम्ही काढून बघा त्यांचे ते डिटेल्स सगळ्या, मी काढलेत म्हणून सांगतो. मधुरा रेसिपीज 500 पुढे व्हिडिओ नाहीत, 500 पुढे व्हिडिओ नाहीत त्यांचे, लाखो रुपयाचं उत्पन्न आहे त्यांचं. मला असं वाटतं तरी त्यांच्यापेक्षा तुमच्यात कोणतरी चांगला स्वयंपाक करत असेल. पण अडचण काय? आजच्या या काळाची नब्ज, त्याला हिंदीमध्ये नब्ज म्हणतो, नाडी पकडण्याची गरज आहे. आज काय कुठं वाढवत हे तुम्ही भारताने टिपलं पाहिजे. तुमच्याकडे कुठली क्वालिटी स्वतःकडे? ही क्वालिटी वाचनातून श्रवणातून विकसित करायची आणि लोकांना देण्यासाठी कुठलं फॉर्म वापरला पाहिजे आपण? तुम्हाला अलीकडे नावं सांगतो मराठी साहित्यामध्ये, त्यातले माझे अनुभव सांगतो. जसं आपण वाचन करत जातो, श्रवण करत जातो, ज्ञान समृद्ध हळूहळू होत जातो, तसं तसं आपला गप राहत नाही. आपण एकतर बोलतो किंवा लिहितो, है ना, बोलतो किंवा लिहितो. जेव्हा आपण लिखाण करत जातो किंवा बोलत जातो, हळूहळू 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 आपल्याला आपल्यामध्ये दोष दिसतात, सगळे एरर दिसतात. थोडं बोलताना आपण ही अडचण होती, जर आणखी अभ्यास वाढवला पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर हळूहळू हळूहळू आपण वाचनाच्या प्रेमात पडतो, बोलण्याच्या प्रेमात पडतो. वाचनाकडे आपण आपली जी अभिरुची वाचनाभिरुची समृद्ध होत जाते, समृद्ध होत जाते. आणि जसं खोला जात तसं तसे आपली भाषा सुधारत जाते, आणि जशी भाषा सुधारत जाते तसं तसं आपलं व्यक्तिमत्व बदलत जातं. व्यक्तिमत्व बदलत जाऊन जाऊन आपण ते करिअर जर आपली त्यातलं असेल ना, तर त्याच्यामध्ये आणखी आपण उठून दिसतो. आणि मग तुम्ही एक मराठी गाणं ऐकलं असेल, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला रिझू द्या. हे गाणं कुणाचे सांगतो? डॉक्टर विनायक पवार नावाचे आमच्या संस्थेमध्ये
मुंबईला जे तुमची शाखा तिकडे एक आहे पेन नावाचं एक गाव आहे तिथं तिथले ती विनायक बॉस आहे त्यांच्याशी माझं चर्चा होती कधी कधी तर त्यांच्या मागे दिग्दर्शक लागतात डायरेक्टर लागतात सर तुम्ही हे गाणं लिहिजे याच्यावरती ही स्क्रिप्ट आहे अशी अशी याच्यावर लिहिजे गाणं त्याने काही त्यात हजारो रुपये मिळतात काही हजारो म्हणतोय मी हजार नाही हजारो रुपये मिळतात म्हणजे काय एवढी ताकद शब्दामध्ये आणि आपण निबंध स्पर्धात सांगितलं सर निबंध लिहायचं निबंध लिहून तुम्ही अहो सर काय लिहू कसं लिहायचं त्याच्यावर सांगा जरा काय येते काय वाचन करा त्याच्यावरच तुम्हाला अवेलेबल आहे पुस्तक अवेलेबल आहेत नेटवर मटेरियल अवेलेबल बघा वाचा वाचून ते पचवा पुन्हा लिखाणाला सुरुवात करा प्रयत्न करा कुठलाही माणूस डोंगर चढताना डायरेक्ट पहिला पायावर खाली वर दुसरा पायावर नाही टप्पे 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 हळू 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 कुठलाही माणूस डायरेक्ट भारतरत्न मिळवत नाही त्याला सुरुवात अगोदर खालच्या लोकल पुरस्कारापासून तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या पुन्हा पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण तुम्ही ऐकता असेल की भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तर भारतरत्न असा प्रश्न पडतो आपल्याला की भारतरत्न हा पुरस्कार कोण देतो आपण ऐकतो ज्ञानपीठ पुरस्कार देते भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठ पुरस्कार कोण देतं कशा म्हणता तो पुरस्कार आहे त्याची रक्कम किती असते ह्या जिज्ञासा तुमच्या वाढल्या पाहिजेत असे प्रश्न पडले पाहिजेत सतत माणसाला प्रश्न पडला पाहिजे की मला काय करायचं नेमकं समजतंय जायचंय कोल्हापूरला आणि रस्ता पकडला पुण्याकडला हे का कोल्हापूर समजतंय म्हणजे तुम्ही वाचनातलं असेल लिखाणातलं असेल आपल्या जीवनातलं असेल करिअरचं असेल जे टार्गेट तुम्ही जोपर्यंत सेट करत नाही तोपर्यंत तिकडे नाही जाऊ शकत एखाद्या मुलाला किंवा मुलीला मी थोडंसं वेगळं थोडं विशांत करून बोलतोय एखाद्या मुलाला किंवा मुलीला असं वाटतं की सर तुमच्या मुला प्राध्यापक व्हायचं असं विचारतो वर्गात मी कधी कधी असं तुला काय व्हायचं रे बा सर मला प्राध्यापक व्हायचं अरे बा तुला तू म्हणतोय प्राध्यापक व्हायचं पण मी तुला बऱ्याच वेळा म्हटलं आभार मान हे मान तर नको नको मला लाज वाटते मला भीती वाटते हे वाटते मग तू असं म्हणून तू ऑटोमॅटिक प्राध्यापक होणार आहेस का कधी बटन दाबून झाला प्राध्यापक तू एम ए एक नंबर नाही पास होशील सेट नेट पास होशील पी एच डी करशील पण डेअरिंग नावाचा जो प्रकार आहे मंच डेअरिंग जे आहे मंच ढाडस जे आहे ते वाढणार नाही मग तू तर ते शक्य होणार नाही ना तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी अनेक घटकांमधलं वाचन हा एक लय मोठा घटक आहे अतिशय मोठा घटक आणि मग तुमच्यातले अशी बरेच जण म्हणतील की सर म्हणून तुम्ही सांगताय चला तर काय वाचलं पाहिजे नेमकं जे मी तुम्हाला मग अशी बोलत होतो बघ आपल्या डोबळ नाव तर माहीत असतात मराठीमध्ये नाशिक फडके असतील वि स खांडेकर असतील भालचंद्र नेमाडे असतील किंवा अलीकडे येणारी नवनाथ सौदागर असेल नवनाथ गोरे असेल सॉरी देवीदास सौदागर असेल नवनाथ गोरे असतील त्यासाठीचे लेखक तर अशांचे अलीकडचे खूप जे बघा किरण गुरु वगैरे खूप जण आहेत मी काहींची नावं घेतोय याचा अर्थ बाकी ज्यांना कमी लेखायचं नाही पण खूप सारे लेखक असे आहेत की लिखाण करत आहेत कथा लिहित आहेत कादंबऱ्या लिहित आहेत अगदी मी तुम्हाला सांगतो गेल्या महिन्यामध्ये मी बोरा नावाची एक आत्मकथा आहे तुमच्यापैकी काही जण माहीत सुद्धा असेल की जे दिल्ली विद्यापीठामध्ये शरद बावीसकर नावाचे प्राध्यापक सुद्धा आहेत तत्वज्ञानाचे त्यांची आत्मकथा आहे मी सहज फेसबुक चालत होतो आणि मला खेळ त्यात सापडलं की ती बोरा नावाच्या कादंबरीविषयी ती विवेचन होतो आणि माझ्या मनात जिज्ञासा चालवली गेली की काय येईल वाचून घेतलं पुस्तक साडेचारशे पानाचं आहे असं ते चांगलं पुस्तक म्हणजे वाचलं पाहिजे मी तुम्हाला हे ज्या गोष्टी सांगतोय ना मी प्रत्यक्षात करतोय म्हणून सांगतोय बरं का नाही तर कसं आहे इथं येऊन तत्वज्ञान जाणणं बोलणं हे एकदम सोपं आहे अरे बाळा असं करा तसं करा तसं करा मी काय गोष्टी केलेलं सांगतो अगदी 15 दिवसापूर्वी ताओ ते चिंग जर नाव वेगळं वाटेल ताओ ते चिंग नावाचे पुस्तक मी वाचलं ज्यांचा अनुवाद अवधूत डोंगरे नावाचे एक मराठी लेखक आहे त्यांनी केलेला आहे फिलॉसॉफीवरलं पुस्तक आहे म्हणजे ताओ ते चिंग नावाचे जी एक जुना ग्रंथ आहे तो लाओ त्सू नावाचा एक फिलॉसॉफर होता चीनमधला आजपासून 2500 वर्षापूर्वी तर त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे तो मराठीमध्ये आणला गेलेला आहे थोडंसं वाटलं मला वाटतं त्याच्या संदर्भातलं वाचलं होतं मी थोडंसं म्हणून ते वाचलं मी सर बरंच काय त्यात मिळून गेलं आता जे काय मिळालं ते काय सगळं सांगता येत नसते आपल्या मनामध्ये स्वभाव आहे तुम्ही आपण वाचताना ऐकताना आपल्या मनात जे प्रश्न पडतात ना सगळे ते सगळे आपण ते शोधत असतो बघा मी काय म्हणतोय आपण मोबाईलवर सुद्धा बघताना काय बघतो माहिती ना आपल्याला इंटरेस्टिंग असणारा विषय गाणं पाठ करावं लागत नाही का पाठ करावं लागतं याड लागलं म्हटलं की पुढचं तुम्हाला आठवतं करत होते लगेच कारण गेलं तुझं असं असं करत येते का नाही कसं काय ते आठवतं आणि मी म्हटलं सांग बरं पहिला चॅप्टर कुठला हिंदीचा मराठीचा कुठला सर आठवत नाही
आवड आवड दुसरी गोष्ट तुमचा प्रेझेंट तुम्ही जे लेक्चर ऐकताना तुम्ही तिथं प्रेझेंट नव्हता फिजिकली प्रेझेंट होता वाचन ही एक अशी कला आहे बघा कला का विज्ञान त्याविषयी ती मतमतांतर वेगळी होती पण वाचन ही कला का विज्ञान ह्याच्यात खोलात न जाता मी थोडं कलेकडे बोलतोय की वाचन ही कला आहे श्रवण ही कला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे सहेतू प्रयत्नपूर्वक ऐकता वाचता थोडा पोज घेऊन मध्ये त्याच्यावरती चिंतन करता ते फिट होऊन जात मला आज देखील बघा मी अतिशयोक्ती स्वतःचं मोठेपणा सांगत नाही रेट सांगतो मला आज ही माझ्या 10वीची लेक्चर्स बी ए मधली लेक्चर सरांनी कसा पोज घेतला होता कसा उच्चार केलता सर कसे बोलायचे आजही आठवतो तुम्हाला असं कसं काय लक्षात ठेवा आपण जगाला जाणतो पण स्वतःला जाणत नाही विजय मगाशी म्हटलं ना पुस्तक वाचा माणसं वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःला वाचा मला माहिती मी वाचल्यापेक्षा ऐकलेलं लक्षात राहतं माझ्या जास्त हे प्रत्येकाचं वेगळं असतं प्रत्येकाचं वेगळं कुणाचं वाचलेलं लक्षात राहत असेल कुणाचं ऐकलेलं लक्षात असेल प्रत्येकाचं वेगळं आपल्या आपल्या ज्या आतल्या गोष्टी आहेत की ज्या वर आलेल्या आहेत तरी सुप्त स्वरूपात आहेत त्याच्याशी परिचय आपला होणं गरजेचं आहे आणि हा परिचय होण्यासाठी वाचन गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही वाचत जाता तसं तुम्ही कल्पक बनत जाता सुजान बनत जाता तुमची जाण वाढते बघा आणि यालाच पॅरल मी थोडी तुलना करतो ज्यावेळेस आपण मोबाईल बघत जातो तरी तर प्रक्रिया दोन भिन्न आहेत बरं बघा मी काय म्हणतो जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा माझ्यासमोर आपल्यासमोर पुस्तक असते आपली नजर तिकडे असते आणि ते वाचत असतो आपण आणि मुख कॅप्चर करत असतो सगळं ऍब्झॉर्ब करत असतो त्यात तेव्हा इंद्रिय कुठलं कामाला लागते डोळा आणि मेंदू बरोबर आता बघा शॉर्ट व्हिडिओ बघताना काय लागते कामाला बघा डोळा का समजते डोळा आणि कान ना आणि पुन्हा मेंदू तीन लागतात ना इंद्रिय कामाला डोळा कान आणि मेंदू एखादं गाणं ऐकल्यानंतर आहे असं लक्षात राहतं का लक्षात राहतं ह्या दोन गोष्टी कामाला लागल्या पण वाचताना लक्षात राहत नाही का राहतं लक्षात उलट व्हिडिओ बघताना चिंतनाला वेळ मिळत नाही पुस्तक वाचताना चिंतनाला स्पेस मिळतो एक पॅरेग्राफ वाचला थोडं थांबतो आपण थिंकिंग सुरू होतो ही प्रक्रिया करून दिसत नाही मोबाईल नावाचं जे हे गॅजेट आहे याचा धोकाही कुठल्या सांगतो सगळ्यात मोठा की मनुष्य कल्पना शक्ती मनुष्याला कडे होती ही विसरून जाईल सगळं त्यात तो पोज घेणार नाही मध्ये तुम्हाला माहिती आहे का फेसबुक झालं की व्हॉट्सअप झालं की इंस्टा इंटा झालं की ट्विटर झालं की इतकं ते बिझी राहतोय माणूस त्यामध्ये मी हे सगळ्यांना बोलत नाही ह्यातली काय पदपरीचे असतील त्यातली इतका बिझी राहतोय की त्याला चिंतनाला वेळच राहत नाही मध्ये आणि तुम्हाला माहिती आहे मग निसर्गाचा नियम काय निसर्गाचा नियम सगळ्याला लागू असतो तिथं काळा गोरा लहान मोठा कुठला भेद नसतो असं काय सुद्धा कुठल्याही गोष्टीला आपली झोप जर व्यवस्थित नाही झाली तर दिवस व्यवस्थित जात नाही रात्रीवर झोप डिपेंड असते आणि दिवसावर रात्र डिपेंड असते तसं तुम्ही जे बघता त्याच्यानंतर पोच किती घेतात त्याच्यावरती तू ते वाचलेलं ऍब्झर्वेशन महत्वाचं असतं लक्षात ठेवा मी काय म्हणतो त्याच्यामुळं वाचन हे तुम्हाला चिंतनासाठी स्पेस देत मला एक यानिमित्त आठवलं म्हणून सांगतो संभाजी कादंबरी विश्वास पाटील बरोबर त्यांची मुलाखत मी ऐकत होतो विश्वास पाटलांची कोल्हापूरमध्ये ते म्हटले की ही संभाजी कादंबरी लिहिताना मी त्यांना विचारला प्रश्न असतं की तुम्ही ही कादंबरी अशी लिहिली की वाचून त्यांना करोड येते की रणलेश्वर हवत नाही माणूस त्यांनी सांगितलं तुम्हाला पटेल न पटेल मला माहीत नाही त्यांनी म्हटलं असं ही कादंबरी लिहिताना माझ्या दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा वाहत वाहत कादंबरी लिहिली बघा ना काय म्हणजे तुमच्यापैकी एक काही जणांनी त्यातली अशी पुस्तकं वाचली असतील की त्या पुस्तकाने तुम्हाला प्रचंड रडवलं प्रचंड हसवलं प्रचंड आत्मचिंतनाला बाध्य केलं तुम्हाला जीवनाकडे वेगळ्या दिशेने बघायला बाध्य केले अशी काही पुस्तकं असतील बघा म्हणजे मी माझ्या संदर्भात सांगतो डॉक्टर आह साळुंगे मूळ सातारचे बरोबर तसं मूळ सांगली जिल्ह्यामध्ये पण सातारला होता आहे तुझ्या सह आणि तुझ्या विना काही पुस्तकं तुम्हाला सांगतो तुझ्या सह आणि तुझ्या विना त्यांचं एक ललित पुस्तक आहे असं तुझ्या सह आणि तुझ्या विना तुझ्या सह म्हणजे बाईकवरती त्याची पत्नीवरती तुझ्या सह कसे होते ते आणि कसे आहेत आणि तुझ्या विना ते वारीनंतर त्यांची अवस्था ते पुस्तक जो संवेदनशील माणूस वाचेल तो रडल्याशिवाय राहणार नाही बाईको असताना
आणि बायको वारल्यानंतरची ते त्याच्यावर सांगितले. प्रेझेंटीमध्ये मी काय होतो, तो असताना मी काय होतो, आणि तो नसताना मी काय झालो. अशी अनेक त्यांची सुद्धा पुस्तकं आहेत, बऱ्याच लेखकांच्या आहेत. तुमच्यासारख्या नव्या पिढीला प्रवीण दवणे माहीत असतील, वपु काळे माहीत असतील, किंवा असे बरेच लेखक वि स खांडेकर आहेत. वि स खांडेकरांचं पहिलं प्रेम वाचलं. पहिले प्रेमा संदर्भातले ज्या इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्या किती जीवंत वागल्यात तुमच्या लक्षात येईल. असे कितीतरी पुस्तक राजेंद्र खान सरांसाठी त्यांची पुस्तकं आहेत. मराठीतले स्वानिक दिग्गज लेखक आहेत, हिंदीमधले बरेच आहेत. आता बघा, तुम्हाला काही त्यातल्या काव्याच्या पंक्ती सांगतो, तुम्हाला ह्याची ताकद समजेल की साहित्याची ताकद काय असते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईचं नाव ऐकलं असेल, त्यांच्याविषयी वाचले असेल. तर सुभद्र कुमारी चव्हाण नावाची एक हिंदीमध्ये कवयित्री आहे. ते काय म्हणते, बुंदे लोके बोलो हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी व तो झाशीवाली राणी थी. आता राणी लक्ष्मीबाईचं वर्णनच आहे इथं, पण कसं वर्णन आहे, नेमक्या शब्दामध्ये समजते, त्याच्यामध्ये डीपनेस आहे, तिच्या करतो चाडवा तेवढ्यात घेतलाय. काही मराठीतली वाक्य जी मनावरती गरार करतात, म्हणजे आता बघा कुसुमाग्रजांनी कधी कविता लिहून ठेवली, 22 वर्ष झाली, काय मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. किती प्रेरणा त्या वाक्यामध्ये, आजरावर झालं ते जे काव्य आहे ते. अशी किती तरी मी तुम्हाला सांगतो माझ्या बाजूस काय काय. कबीरांचा कालखंड मध्य काळातला, पण आज देखील कबीरांवरती जे कबीर ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्यावरती काही शेकडो पिढ्या झालेल्या आहेत. मी काय म्हणतोय बघा, कबीरांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्यावरती काही शेकडो पिढ्या झालेल्या आहेत. तर ते असं म्हणायचे की म्हणजे बघा त्यांचे एक जलमे कुंभ कुंभ मे जल भीतर बाहर पाणी फुटा कुंभ जल जल ही समाना यह तत् कहो गया. याचा अर्थ काय, जलमे कुंभ एक भांड आहे त्याच्यात पाणी, भीतर बाहेर पाणी त्या भांड्यात बी पाणी आणि बाहेर बी पाणी, फुटा कुंभ ते भांड फुटलं बाहेरच्या भांडातलं पाणी मिसळलं, हे तत्त्व सगळ्या ज्ञानी लोकांनी सांगितले असं कबीर म्हणायचे. याचा अर्थ काय, याचा अर्थ हाच की माणसाचं जे शरीर आहे हे मेल्यानंतर बाहेरचं जे हे विराट अस्तित्व त्याच्यात एकाकार होतो. आता हे वर करणे बघितलं काय वाटतं, काय सांगितलं एक आपलं उदाहरण देऊ. दुसऱ्या बाजूला जो माणूस अध्यात्म वाचत असेल, जो माणूस पौराणिक ग्रंथ वाचत असेल, आपले पौराणिक ग्रंथ काय म्हणतायत, हे विराट अस्तित्व त्याचा पार्ट आपण एक आहे. जसं आपलं शरीर पंचमहाभूतांनी म्हणलेलं आहे, 72 नाडी आहेत आपल्यामध्ये, 700 पॉइंट आहेत, है ना. पुन्हा सायकोलॉजीने गेल्या 200 वर्षात सांगितलं की एक कॉन्शियस माइंड असतं, एक अनकॉन्शियस माइंड असतं, एक सबकॉन्शियस माइंड असतं, ह्या सगळ्या संकल्पना अशा. तर हे सगळं कुठनं कळते आपल्याला, वाचनातून कळते. तुम्हाला उद्या अँकरिंग करायचं एखाद्या कार्यक्रमाचं, तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय बघणार, त्या संदर्भातलं कुठं मटेरियल आहे का, की इथं काय बोलायचं आपल्याला, त्याच्याबरोबर कुठलं कोट त्याला लावायचं, है ना. मी समजा एखादा असा माणूस तो आला की ज्याने खूप स्ट्रगल करून काहीतरी मोठं मिळवलंय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे असं, त्याला कोट जोडण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल. एक दिवा अंधारात दिमाखाने जळतो आहे, बघा ऐका शिक लक्षपूर्वक ऐका, पाठीमागे जरा मोबाईल मध्ये थोडस बघू नका, एक माझं लक्ष असेल, एक दिवा अंधारात दिमाखाने जळतो आहे त्याच त्याला ठाऊक वारा किती छोडतो आहे, वारा किती छोडतो आहे. आता हे वरून ऐकून काय वाटतं की एक दिवा अंधारात दिमाखाने जळतो आहे, आयटीत जळतोय, पण त्याचं त्याला ठाऊक वारा किती छोडतो. हे विधान तुम्ही कुठेही लावू शकता, एखादा स्ट्रगल करणारा माणूस आहे त्याला असं रजिस्टर करतायत असे लावू शकता, है ना. अशी कितीतरी तुमच्या या 18-20-22 वर्षाच्या वयामध्ये तुम्ही आता कोणतं वाचलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, अशी प्रेरणा देणारी पुस्तकं, साहित्याची पुस्तकं. कारण मला आठवतं बघा, इतर राजकारणाचं उल्लेख मला करायचं नाही, पण लक्ष्मणराव ढोबळे माजी मंत्री तुम्हाला माहीत असतील, मी महावीर कॉलेजला 2006 17-18 वर्षापूर्वी तिथे नवीन सुरुवात केली होती प्राध्यापक दादाजी माझ्या, तिथे ते आले होते. तर त्यांनी एक वाक्य विचारलं होतं, ते मला इतकं पटलं आणि तसं पटते की बाळांनी म्हणले, तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी आहात सगळे, लक्षात ठेवा माझं एकच वाक्य, पहिली 25 वर्ष जो माणूस जे वाचतो ऐकतो बघतो आणि ॲब्झॉर्व करतोय, पचन तो सगळं करतोय,
जेवढा आपल्या मेंदूमध्ये साठा करतो त्या विचारांचा किंवा त्या सगळ्या नॉलेजचा तितकं त्याचं पुढचं राहिलेलं आयुष्य अतिशय समाधानाचं करिअरचं जात हे लक्षात ठेवा. म्हटलं 25 वर्षानंतर तुमचं मडक्यात रूपांतर होतं, पक्क्या मडक्यात कोणी जास्त आहे. त्यामुळे महाविद्यालयीन जीवन हे निव्वळ मजा करण्यासाठी नाही, मजा करण्या आनंद मिळवण्यासाठी आहे, पण नंबर 2 तुमचं व्यक्तिमत्व बदलण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आहे. आणि व्यक्तिमत्व समृद्ध करणं म्हणजे वेगळं काहीच नाही, चांगलं बोलणं. चांगलं बोलणं याचा अर्थ समृद्ध बोलणं, भाषा वैभव जाणवलं पाहिजे तुमच्या बोलण्यात. आणि म्हणून मी विशेषतः महाविद्यालयीन मुलांना तुम्हाला सांगेल की तुम्ही या महाविद्यालयाच्या तुमच्या या या वयोगटामध्ये म्हणजे वयवर्ष 25 ते 24-25 पर्यंत तुम्ही जितकं काही तर मिळवताय तेवढं मिळवतो. आता मी तुमच्या कॉलेजशी खूप वर्षापासून परिचित आहे, अगदी मी 44 विषय सांगतो तुम्हाला, हे विषयांतर होते पण दानी करून सांगतोय, तुम्ही त्यात प्रेरणा घेऊन सांगतो. 44 मी 2002 म्हणजे आजपासून 22 वर्षापासून आणि त्याचे मित्र आहोत, ते वरिष्ठ मित्र आहेत माझे. मी त्यांना विद्यापीठात फक्त 2 गोष्टी त्यांच्याकडे दिसायचे मला, 1 व्यायाम आणि 2 अभ्यास. तासन तास मी त्यांना, मी खोटी सुटी करणारा माणूस नाही, फक्त मी त्यांना अभ्यास आणि व्यायाम हे करताना बघितले विद्यापीठात. विमान प्लेन नावाची बिल्डिंग आहे विमानामध्ये तिथं आहे विद्यापीठात, तर ते अभ्यास करताना दिसत मला कंटिन्यू नसेल तरी ग्राउंड होते त्याचे. आणि मी म्हणायचं सर तुम्ही किती राऊंड मारताय का, तर ते खूप व्यायाम आहे तसं. त्याचं आउटपुट काय मिळालं बघा आज सर, तिथपर्यंत पासून आजपर्यंत प्रवास मी साक्षीदार आहे सरांच्या, मी कोठे सुटी करत नाही. आता ते सर आम्ही बॅच म्हणत आहोत ते इंग्लिश मी हिंदी, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना त्यांच्या लिखाणासंदर्भात. एकही दिवस जात नाही असा किती लिखाण करत नाहीत असं, लिखाण करून ठेवत नाहीत, पेपरला येते सगळीकडे असतात तुमच्या ते दूर, म्हणजे गडकिल्ल्या संदर्भात असेल, आणखी वेगवेगळ्या प्रासंगिक लिखाण असेल, सुरळीत लिखाण अँकरिंग करतायत, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. मला सांगायचं काही तुमच्या समोर अशी माणसं आहेत अशी, अगदी आम्ही पवार सरांना विसरून सांगायचं, मी थोडंसं मी चालेल म्हणून सांगतो. मला परवा दिवशी इन्व्हिटेशन मिळालं, मी सहज तुमची वेबसाईट चाळली, मी खोटी सुती करत नाही, 7-8 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी वेबसाईट चाळली, बऱ्याच विद्यापीठांच्या, बऱ्याच चांगल्या चांगल्या कॉलेजच्या, माझ्या व्यक्तिगत काही गोष्टी सुटी बघण्यासाठी क्युरिओसिटी. मग मी खरंच सांगतो मनापासून, तुमच्या कॉलेजची वेबसाईट गुजर सर, मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतोय, तुमच्या कॉलेजची वेबसाईट ही मला एक आदर्श वेबसाईट वाटली, आणि ती का वाटली ते पण सांग. या कॉलेजची वेबसाईट जर तुम्ही बारकाईनं बघितली नसेल तर नक्की बघा. त्याच्यामध्ये फक्त मी कुठे गेलो, लायब्ररी यांच्यामध्ये, कारण का मला जी कार्यांत्रिक वाटली ती मला वेगळी वाटली जरा तुमची सगळ्यांपेक्षा, बरं का. आणि मग पवार सराविषयी माझ्या मनात क्युरिओसिटी तयार झाली, अरे पवार सर बघितलं, तर त्या वेबसाईटला मी जी लिंक दिली पुन्हा याची लायब्ररीची, तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इतका साठा तिथं नॉलेजचा आहे, इतका ज्ञानाचा मोठा साठा आहे, वर्तमानपत्र जर्नल्स पुस्तकं प्रचंड नॉलेज आहे, प्रचंड साठा आहे माझा तिथं. हे विद्यापीठाची वेबसाईट सुद्धा नाही, मी हे खूप जाहीर सांगतोय रेकॉर्डिंग होत असेल, खूप विद्यापीठांच्या वेबसाईटला सुद्धा नाही. आपलं हे जे कॉलेज आहे तुमचं ग्रामीण भागात एक आदर्श ठराव असं कॉलेज मला विशेष वाटलेलं आहे. हे सगळं बघत असताना पवार सर आम्ही सांगतो, मी पवार सरांचा व्यक्तिगत बायोडाटा चाळला तर बाकीच्या गोष्टी बघितल्या, तर हा अतिशय प्रयोगशील माणूस आहे खरं सांगतो. आणि असे ग्रंथपाल ज्या महाविद्यालयात आहेत त्याचा फायदा तुम्ही किती करून घेतला पाहिजे. असे प्राध्यापक मी गुजरात सरांना खूप मानतो पहिल्यापासून, म्हणजे त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्व माझ्यावर खूप प्रभाव आहे पहिल्यापासून, मी जाहीर बोलत नाही पण सांगतो. ते बोलत असताना पहिले आमच्या कॉलेजला बोलले असतील, बरेच व्यासपीठावर त्यांना मी ऐकले, किती नेमकेपणानं किती मुद्दे सूट आणि किती अभ्यासपूर्ण बोलावं यासाठी माझ्या आदर्शामध्ये ते एक आदर्श आहे. म्हणजे फक्त भाषा शिक्षक म्हणून नाही, शिक्षक म्हणून, भाषा शिक्षक म्हणून तर त्यांनी ग्रामर किंवा आपली शब्दफेक असेल, चढउतार असेल भाषा आपल्या बोलण्यामधला, आय कॉन्टॅक्ट असेल, हे महत्त्वाचे पार्ट आहेत सगळे. आणि ही जी लाईफ स्किल्स आहेत ना सगळी अशी, या लाईफ स्किल्समधला बोलणं एक एक मोठं स्किल आहे, सगळ्यात मोठं स्किल आहे. बोलणाऱ्याचं म्हणतात ना काही विकत आणि न बोलणाऱ्याचं काहीच विकत नाही, तो कारण आजच्या काळात तुम्हाला तुमची मौखिक अभिव्यक्ती खूप स्ट्रॉंग करायची लक्षात ठेवा. सगळ्यांना सांगतोय मी, मुलींनी विशेषतः आणि मुलांनी सुद्धा, त्या रील्समध्ये जास्त आपला वेळ वाया घालू ना. तुम्हाला वाचनासंदर्भात मला पुढे सांगायचं आणखी थोडंसं मला सांगा बरं का, कधीपर्यंत कधी थांबायचे ते मी तसंच बोलत राहील. शेल मला विचारा किती वेळ आहे बघा, मला सांगा किती
मी नंतर मी बोलत जायचो त्यांच्या गाडी असतील वगैरे मला मला प्रॉब्लेम नाही त्याचा. पाच मिनिट शेवट सांगतो की तुम्ही अशा पिढीचे आता आहात की रिडर्स क्लब नावाचे यूट्यूबला आहे, यूट्यूबला चॅनल आहे, त्याच्यावरती जगातल्या टॉपच्या पुस्तकांचे अनालिसिस सांगितलेले असतात, त्या पुस्तकाचा परिचय करून दिलेला असतो. खूप सारे असे ऑडिओ बुक्स आहेत यूट्यूबवर, तुम्ही सर्च फक्त करा, त्यात काही वेगळं काही जास्त श्रम लागत नाही, फक्त टाईप केलं की ते सी देत असतो. अडचण कुठली राहते फक्त की तुम्हाला माहितीची अडचण नाही, काही सुद्धा सोर्सेसची अडचण नाही, अडचण या गोष्टीची की तुम्हाला निवडता आलं पाहिजे, नेमकं निवडता आलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं प्राध्यापकाचं महत्त्व इथं कशासाठी आहे की तुम्हाला नेमकं सांगणं, तुम्ही टाकून बघा यूट्यूबला, मी सांगतो ते गरम पाणी पिणे योग्य का अयोग्य, गरम पाणी पिणे योग्य 100 व्हिडिओ येतील आणि अयोग्य हे बी 100 व्हिडिओ येतील, समजते. मग तुम्ही कसं कन्फ्युज होणार ना, कोणाचं कुठलं बरोबर आहे, असा द्वंद्व मनात मारण्याचा काळ आहे हा सगळ्या क्षेत्रामध्ये. जे सोशल मीडिया वापरते त्यांच्यासाठी सांगतो वापरा, पण नेमकं शोधायचा प्रयत्न करा. आणि म्हणून मला शेवट येताना एवढं सांगायचं फक्त की वाचन हे जे स्किल आहे ते जाणीवपूर्वक सहेतुक तुम्ही नक्कीच वाढवायला पाहिजे, वाचण्याकडे वळलं पाहिजे, भले ते ऑनलाईन वाचेल असेल ऑफलाईन वाचेल असेल, हे केलं तर तुम्ही तुमचं करिअर सुद्धा चांगलं करू शकता, जीवनाला नवा आकार देऊ शकता आणि जीवनात काहीतरी आपलं जे इप्सित आहे जे ध्येय आहे ते नक्की साध्य करू शकता. नुसतं ध्येय साध्य करू शकत नाही, नुसतं करिअर करू शकत नाही, त्या करिअरबरोबर जीवनसुद्धा सुसह्य, जीवनसुद्धा एक आनंदी, जीवनसुद्धा एक भाषिक सौंदर्याने नटलेलं, मौखिक अभिव्यक्तीने नटलेलं करू शकता. एवढे बोलतो, मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य चौरे सर, अलाटे सर, पवार सर, शेलार सर आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांचा मनापासून आपले धन्यवाद मानतो. आणि मी माझ्या या माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद.